भाजपा नेत्या पंकजा मुंडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. काय पाहत कशा पद्धतीने आपण याविषयी भावना व्यक्त कराल पंकजा जी, कारण मोठा धक्का आहे मराठवाड्यासाठी, आणखी मोठा धक्का म्हणावा लागेल. हो, अत्यंत मोठा धक्का आहे माझ्यासाठी वैयक्तिक देखील, माझ्या जिल्ह्यातले ते भूमिपुत्र असल्यामुळे आमच्या जिल्ह्यासाठी देखील, आणि मराठा समाजाच्या चळवळीसाठी पण हा मोठा धक्का आहे. स्वतःच्या जीवावर कुठलाही पारिवारिक वारसा नसताना संघटन कौशल्य, वाक्चातुर्य आणि एक विजन घेऊन मेते साहेबांनी इतके वर्ष काम केलं आणि सतत ते म्हणजे लढत राहिले, आणि अत्यंत अशा दुर्दैवी अपघातात ते गेले, हे धक्का अजूनही मला म्हणजे विश्वास बसत नाही. सकाळी 6:30 मला चंद्रकांत पाटलांचा फोन आला, असा गंभीर अपघात झालेला आहे, मी परत तुम्हाला 10 मिनिटात कळवतो म्हणून. 10 मिनिटांनी जेव्हा त्यांनी मला 10-15 मिनिटांनी जे काही मला कळालं, मला वाटतं खूप मोठा धक्का बसलेला आहे मला आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना. त्यांची माझी भेट ठरली होती येणाऱ्या आठवड्यामध्ये, मला ते भेटणार होते. सागर बंगल्यावर आमची भेट झाली होती मागच्या महिन्यामध्ये, आणि असा धक्का बसलाय की मला याच्यासाठी शब्द नाही माझ्याकडे. चळवळ करणारा सामान्य माणसाचा चेहरा असणारा नेता हयात नाही. पंकजाताई, निश्चित महाराष्ट्रासाठी जसं आपण म्हणतो की आत्ता त्यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात इतकं मोठं म्हणावं लागेल, पण बीडमधून जेव्हा कामाची सुरुवात त्यांनी केली तेव्हा अत्यंत छोटा कार्यकर्ता ह्या भूमिकेतूनच केली, याकडे तुम्ही कसं पाहता? कारण एक व्यक्ती म्हणून त्यांचा एक वेगळा प्रभाव तुमच्यावर पडलेला असेल. त्या काळी पण पाहिलेलं आहे जेव्हा ते अत्यंत सुरुवातीच्या काळामध्ये तरुण एक युवक चळवळीत असणारा, मराठा समाजाच्या हक्कासाठी भांडणारा असा युवक, असा चेहरा सुद्धा मेटे साहेबांचा मी पाहिलेला आहे. आणि मी 22 वर्ष झाले त्यांना परिचय माझा त्यांचा आहे, आणि तेव्हा मराठवाड्याच्या हक्कासाठी विलासराव देशमुख असतील, अशोक चव्हाण असतील, शंकरराव चव्हाण असतील, मुंडे साहेब असतील, अशा अनेक लोकांशी सतत संपर्कात राहून ते विषय मार्गी लावण्यासाठी नेहमी चळवळीत कार्यरत असायचे. मुंडे साहेबांनी त्यावेळी एक मराठा युवक म्हणून त्यांना फार त्यांचं कौतुक करायचे, आणि खूप वर्षाचा आमचा संबंध मी त्यांना तेव्हाही पाहिलं ना, आताही पाहिले. निश्चित पंकजाताई, म्हणजे विनायक मेटे यांचं हे अपघाती निधन सगळ्यांनाच दुःख देणार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे